माझं नाव प्रतिभा प्रकाश चव्हाण, राहणार रमाबाई आंबेडकर नगर, तिसगाव खवडा, खवडा वस्ती, डोंगर एरिया। आम्ही गायरानामध्ये राहतो, कम से कम 25 ते 30 वर्ष झालेले आम्हाला। 3 ते 4 हजार लोकसंख्या आहे। कोणाचे पत्राचे घर आहे, कोणाचे शेड आहे, कोणाचे विटाचे बांधकाम आहे, आणि आम्हाला कायमस्वरूपी हक्क मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। कशासाठी? आमचा काढू नाही, आम्हाला तिथून उठवायला नाही पाहिजे, आम्हाला तिथंच कायमस्वरूपी हक्क मिळायला पाहिजे, आणि आमची जागेचे कागदपत्र आम्हाला मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि झटत आहोत। आम्ही या वस्तीमध्ये 20 ते 25 वर्षापासून राहत आहोत। आमचे कोणाचे पत्राचे शेड असेल किंवा कोणाचे असे बांधकाम केलेले असेल, पण आम्हाला कोणी पण येतं आणि तुमचे घर उठणार आहे, तुम्हाला इथं राहण्याचं हे नाही, अधिकार नाही असं म्हणतात, तर आम्हाला ही वस्ती कायमस्वरूपी करून द्यावं यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। मी तारासिंग सांडूलाल तरैयावाले, माजी ग्रामपंचायत सदस्य। मी गेल्या 40-45 वर्षापासून 30 गाव येथे रहिवासी असून आमच्या 30 गाव खवड्या डोंगराच्या शेजारी 227/6 या गायरान जमिनीमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोकवस्ती आहे। त्यामध्ये 3 ग्रामपंचायतीचे वार्ड आहे आणि यांनी 6 सदस्य निवडून दिलेले आहे ग्रामपंचायतीमध्ये। आणि आत्ताच मागे 15-20 दिवसापूर्वी तहसीलदार तलाठी आणि यांनी मंडळ अधिकारी यांनी सर्वे करून नेलेला आहे। ही जागा महानगरपालिकेला हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि तिथे निवासी घरकुल योजना तयार होण्याच्या मार्गावर आहे। तरी हे लोकांचं भविष्य एकदम धोक्यात आलेलं आहे, त्यांना झोप लागत नाही, ते या आता भटंगतीच्या मार्गावर आहे। काय करावं काय करावं यांना त्यांना काही सुचत नाही आहे। त्याच्यातल्या 2-4 महिला माझ्याकडे आल्या, म्हणे आता भाऊ तुम्हीच काहीतरी याच्यासाठी मार्ग काढा। मी म्हणलं आपण कलेक्टर साहेबाला फक्त लेखी स्वरूपामध्ये 2 शब्दामध्ये तुमची माहिती देऊ शकतो, त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। आणि त्यांचं पुनर्वसन कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे। त्यांच्या ग्रामपंचायत दप्तरी कोणची नोंद नाही आहे का त्यांच्या घराची? कोणाला भेटले मग आपण इथं? आम्ही ते अधिकारी तहसीलदार मॅडम यांना भेटलो आहोत, त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे आमच्याकडून। कोणतं आश्वासन वगैरे काय? आश्वासन काही दिलेलं नाही आम्हाला आज रोजी। तुम्ही यांचं कुठपर्यंत साथ देणार आहे? आम्ही यांना शेवटपर्यंत यांना पुनर्वसन करूनच आम्ही दमकवू।